नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पुण्यामधील चांदणी चौकापासून जो बावधनकडे येणारा रोड आहे त्या रोडवर, पिरंगुटकडे जाणाऱ्या रोडवर बांबू टेल नावाची जी कंपनी आहे, अशोक सातपुते सर आणि त्यांचे सहकारी ही सगळी कंपनी चालवतात। माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत, जे बांबू महान्यूजच्या को फाउंडर आहेत। आज आपण पुण्यामध्ये येऊन की जी मुलं काम करतात, नवीन तरुण पिढी काम करते, त्या तरुण पिढीचा बांबूकडेकडे जो ओढा सुरू झालेला आहे, त्यांना काही नवं करायचं आहे, त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। माझ्याबरोबर शुभम कातवरेकर जे आहेत, जे मूळचे रत्नागिरीचे आहेत पण इथं पद्मभूषण वसंतदादा पाटील जे विवेकानंद शिक्षण संस्थेची संस्था आहे त्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये शिकतो। शिकता शिकता मुलं काही नवीन करत असतात, जे आता स्टार्टअप काही नवीन करण्याची मुलांची संकल्पना आहे। आय टी क्षेत्रातली मुलं आहेत, आर्किटेक्चर कॉलेजची मुलं आहेत, हे सगळं करू इच्छितात। आणि आम्हाला, आमच्या दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की नव्या मुलांनासुद्धा या बांबूबद्दल ओढ निर्माण झालेली आहे। विचारायचं तुम्हाला की तुम्ही किती मुलं आहात आणि कसं काय काय करायचं चालू आहे, हे बांबूकडं तुम्ही आकर्षित झालेलं आहे, त्याचा थोडासा प्रवास मला जाणून घ्यायचा। तर आम्ही कॉलेजमध्ये शिकत असतानाच आमचे काही वर्कशॉप झाले बांबूचे, तर तिथनं आम्हाला थोडासा ओढ आली बांबूची। आणि मग कॉलेजपासून हे फॅक्टरी जवळ असल्यामुळे आम्हाला इथं ॲक्सेस पण होता, तर आम्हाला इथं काम करायची संधी पण भेटली। आणि त्यांनी खूप त्यांनी खूप कॉपरेट केलं, त्यांनी आम्हाला त्यांचं मटेरियल वापरायला दिलं, टूल्स वापरायला दिली, जागा वापरायला दिली, आणि तिथनं आम्ही खरंच ते शिकत गेलो। आणि त्यांचा खूप सपोर्ट होता या सगळ्या ह्याच्यात, आणि तेव्हापासून आम्ही आहोत। साधारण एक 10-12 मुलं आहोत आम्ही, की जे त्यांच्यासोबत मिळून आम्ही करतो डिझायनिंग आणि थोडं एक्सप्लोरेशन, म्हणजे नुसतं आर्किटेक्चर नाही तर प्रोडक्ट आणि फर्निचरमध्ये पण आम्ही काम करतो। अनुभव घेता येतो, हां, आम्ही पूर्ण हँडझॉन करतो, आम्ही स्वतः बांबू कट करतो, ट्रीट करतो, सगळं आम्ही स्वतः करतो, त्यामुळे त्या मटेरियलचं होतं। मॉडेल केलं का आता आपला एक साधारण 35 फुटाचा हा ब्रिज आहे, तर प्रोसेस कशी असते की पहिला मी कॉम्प्युटरवर व्हिज्युअलायझेशन करतो, मग त्याचं स्केल मॉडेल होतं, आणि मग त्या स्केल मॉडेलवरनं आपण ते स्ट्रक्चरकडे जातो। हे केन मटेरियल आहे, पण हे कसं बांबूतला चांगलं रिप्रेझेंट करतं मॉडेलसाठी, तर त्यामुळे आपण हा मटेरियल यूज करतो। सो हे पण नॅचरल मटेरियलच आहे, ह्याच्यापासून वेताचं फर्निचर पण होतं, पण आपण मॉडेलसाठी यूज करतो। यानंतर मग पुढे बांबूचं, हां, हे आपण मॉडेल करतो कारण हे आपल्याला पण समजायला, त्याच्यावर लोडिंग कसं होतं हे समजायला त्याचा उपयोग होतो। प्लस आपण जे कामगार आहेत जे ॲक्च्युअलमध्ये हे बनवणार आहेत, तर त्यांना पण हे समजायला जरा बरं पडतं। हां, तर त्यांना 3D थोडं कमी पडतं कळायला, तर हे मॉडेल असलं ना की नजरेपुढे राहतं, तर त्यांना हेच बनवायचं, फक्त मोठ्या स्केल ह्याच्यावर बनवायचं। बरोबर, आणखीन काय काय नवीन करण्याचं तुझं येत आहे? आता आम्ही काही गोष्टी जसं प्रीफॅब कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतोय, आम्ही काही प्रोडक्ट्स पण करतोय आम्ही ह्याच्यापासून, तर आता आम्ही आर्किटेक्चरमध्ये काही कॉटेजेस वगैरे बनवतोय, आम्ही प्रीफॅब कन्स्ट्रक्शनमध्ये खूप रिसर्च करतोय, प्लस आम्ही बांबूसोबत दुसरे काही मटेरियल आपल्याला जोडून काही नवीन करता येईल का त्याचा पण आम्ही रिसर्च चालू आहे। सो आमचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण चालू आहे, साईड बाय साईड आम्ही रिसर्च पण करतो त्याच्यामध्ये, तर चालू आहे सगळं। काय रिसर्च, कुठले कुठले रिसर्च? आम्ही बांबूसोबत मड कन्स्ट्रक्शन आम्ही करतोय, बांबूसोबत कॉन्क्रीट कसं करता येईल किंवा बांबूसोबत लाकडाचं कॉम्बिनेशन कसं करता येईल, तर त्याच्यावर आम्ही खूप फोकस करतो आता। आणि प्लस मटेरियल वापरून काय करता, हां, नॅचरल हे कारण आपण बरोबर, सो आता असं आहे की सगळं आपण काही बांबूमध्ये नाही करू शकत, तर बांबूसोबत आपल्याला वेगवेगळ्या मटेरियल्सचा पण विचार करायला लागतो। सो बांबू सूट होईल असं म्हणता, बरोबर, सो प्रत्येक प्रोजेक्टची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि त्यानुसार आपल्याला मटेरियल्स अडॅप्ट करायला लागतात। तर मग काय, आता आम्ही एक प्रीफॅब गोष्ट करतो, तर बांबूमध्ये प्रीफॅब करायला त्याच्यासोबत मेटल जॉयनरी लागतात त्याला किंवा लाकडी जॉयनरी लागतात, तर ते सगळं आम्ही रिसर्च करतो आणि ते प्रोजेक्टमध्ये वापरतो सुद्धा। सो ऑनगोईंग प्रोजेक्ट्समध्ये आम्ही ते करत चाललो आहे। म्हणजे त्यातलं असं एखादं नवं काय मिळालं का त्यामध्ये? नवीन गोष्टी भेटत आहेत आत्ता, फार कमी रिसर्च होते बांबूमध्ये, त्यामुळे आपण म्हणू शकतो जरी आम्ही नवीन असलो तरी हे एक्सपेरिमेंट करत चाललो आहे आणि प्रोजेक्ट्स होत चालले आहेत, त्यामुळे खरंच चांगला स्कोप भेटतं आहे आणि लोकं पण ते बांबूला एक्सेप्ट करत आहेत। म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने आता बांबूचा वापर लोकांमध्ये वाढणार जो आहे, बरोबर, त्यासाठी काही तुमच्यासाठी नवीन मुलांनी काम केलेलं महत्त्वाचं आहे ना?
बरोबर आहे. आता कसं होतं की आता आम्ही बांबूत काम करण्याचा पहिला एक्सपिरियन्स असा असतो की क्लायंटला माहिती देणं त्या बांबू विषयाबद्दल तिथपासून सुरुवात होते. असं नाही की ते येतात आणि ते डायरेक्ट प्रोजेक्ट होतो, त्यांना आधी माहिती द्यावी, त्याचं सांगावं की बांबू काय आहे, कसा होतो, आपण काय म्हणून वापरतो, तो किती टिकणार आहे, हे सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे आणि मग तिथनं तो प्रोजेक्ट चालू होतो. असं अर्धवट माहिती देऊन त्यांना फसवण्यासारखं अशा काही नाही गोष्टी होणार पाहिजेत. तर बांबू हा पावसाळ्यात काळा पडणार आहे ही माहिती त्यांना आधीच माहिती पाहिजे. सो तुम्ही आता एखादा प्रोजेक्ट करता ज्यावेळेस ज्याला काम द्यायचं आहे बरं, त्याचे काय साधारणतः काय प्रश्न असतात त्याचे, की त्यांचं रिक्वायरमेंट काय असतं? बेसिकली क्लायंटची रिक्वायरमेंट अशी असते की ते बांबू ॲज अ नॅचरल मटेरियल म्हणून येतात आमच्याकडे आणि त्यांची रिक्वायरमेंट अगदी म्हणजे आता आम्ही प्लेग्राऊंड करतो आहे, ब्रिजेस करतो आहे, गजिबो करतो आहे, अशी रिक्वायरमेंट असते आणि त्यांना बेसिक त्यांना स्पेस माहिती असते पण ते कन्स्ट्रक्ट कसं होणार आहे, ते टिकणार आणि त्याचा मेंटेनन्स ह्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. सो ती माहिती आम्ही त्यांना आधी देतो. डिझायनर्स आमच्याकडे अगदी क्राफ्ट्समनपासून डिझायनर्सपासून अगदी बांबू तज्ज्ञ सगळे आहेत टीममध्ये, तर त्यांचा सपोर्ट घेऊन आणि सगळं एकत्र टीमवर्कनी ते प्रोजेक्ट पुढे सरकतो. मग आपण मग जसं बोललो की व्हिज्युअलायझेशन्स होतात, स्केल मॉडेल होतात, मग ह्याचे पण दोन तीन ऑप्शन्स तयार होतात आणि ती प्रोसेस खूप लेंदी आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं तसं होते म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस पूर्ण. म्हणजे त्याचं समाधान होण्यासाठी ज्या काही गोष्टी दाखवाव्या लागतात बरोबर ते तुम्ही देतो, कारण त्यांच्या मागणीनुसार. बरोबर. आता समजा एखादा गजिबोची आपल्याकडे रिक्वायरमेंट आली तर आम्ही त्या क्लायंटला आधी 3D दाखवतो की बाबा तुमचं हे असं असं दिसेल, तर तो क्लायंट म्हणला गो अहेड, तर मग आपण त्याचा मॉडेल करतो की ते टिकणार आहे का, ते आपण टेस्ट करतो आणि मग ते ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन प्रोसेस त्याची चालू होते. म्हणजे बाबा बनवण्याच्यामध्ये नंतरची अडचणी नको. हा, नंतरच्या अडचणी नको किंवा तसं पाहिजे होतं, एवढ्या आकारात पाहिजे होतं. बरोबर. त्याचं काही बांबूचे बरोबर बांबू जसे कसे उभे केलेत किंवा त्याला ते शेवटला कसं दिसणार आहे, कसं होणार आहे, त्याचं डिटेलिंग काय आहे, हे सगळं त्या आधी क्लायंटला माहिती होते आणि मग आपण ते ॲक्च्युअल बनवायला घेतो. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा एक हा फायदा होतो की तुम्ही त्याला 3D दाखवता. बरोबर आहे, अगदी. म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट ह्याच्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला स्केलिंगमध्ये सगळ्याच गोष्टी बरोबर ते ॲक्च्युली आपल्या जागेवर कसं दिसणार आहे बरोबर ते तुम्ही तिथं दाखवू शकता. अगदी. म्हणजे क्लायंटला आपल्या जागेवर कसं दिसणार हे आधीच कळतं आणि काय ते शंका असल्या किंवा त्याला काही मागणी असेल, त्याची काही डिमांड असेल, ते तुम्हाला लवकर करताय. बरं, चांगली गोष्ट आहे ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही शिकताना करता, म्हणजे कसं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जाणं बरोबर आणि शिकताना करणं, म्हणजे हे शिक्षण आणि ते रेकॉर्ड करायला आणि सातपुती सरांसारखी तुम्हाला बांबूमधली जी ॲक्च्युली काम करणारी चांगली जेन्युइन माणसं आहेत ती तुम्हाला भेटली, त्या दृष्टीने तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही सातपुती सरांच्याकडे येऊन शिक्षण घेतलं, म्हणजे ज्यांचं काम आहे. तर हा एका बेंचचा सॅम्पल आहे, तर बूथ साईड सिटिंग आहे ह्याला आणि हा एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी आम्ही 1:1 सॅम्पल बनवलेला इथं. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा आपण शिवनेरी किल्ल्यावर केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सॅम्पल म्हणून बघायचं होतं, त्याच्यासाठी आपण हा रेडी केला इथं. हां, तर आता आपण बघितलं तर हा एका बल्कोवा बांबूमध्ये झालेला आहे आणि त्याच्याच ह्या पट्ट्या वगैरे सगळ्या आपण केलेल्या आहेत. आपल्याकडे मिळणारे बांबूतलाच आहेत. हां, आपल्याकडे लोकली पण आत्ता भेटतो आहे, हा अवेलेबल. आणि ह्याचं रुफिंग सकट आपण बांबूमध्ये केलं आहे. रुफिंग बांबूच आहे का? हो, हे बांबू फ्लॅटन बांबूचं रुफिंग आहे आणि त्याला खालनं पण मॅट चिटकवली आहे. हे त्याचं मॉडेल तयार करून दिलं. हां, ह्याचं प्रोटोटाईप म्हणू शकतो आपण त्याचं. तर हे असंच्या असं आपण शिवनेरी गडावर केलेलं आहे. आणि गजिबो करताना कसं हे करता तुम्ही? सो गजिबो आपण जेव्हा करतो तेव्हा हे खांब आणि ह्याचे आपण सगळे कॉम्पोनंट्स फॅक्टरीवर रेडी करतो आणि ऑन साईट फक्त हे सगळं असेंबल करतो. तर आता हां, जागेवर जाऊन फक्त असेंब्ली असते आणि त्याच्यात आपण मग रुफिंगमध्ये पण वेगवेगळे प्रकार करू शकतो, जसं फ्लॅटन बांबू आहे, पत्रा आहे, आपण मँगलोर टाईल्सचं पण रुफिंग करू शकतो, फ्लोरिंग त्याचं मीडिया वेगवेगळा वापरतो वरला छताचा. हां, छतासाठी आपण वेगवेगळं मटेरियल वापरू शकतो, इव्हन आपण फ्लोरिंगसाठी पण वेगवेगळं. आता हे आम्ही लाकडाचं फ्लोरिंग केलं आहे, हे बांबूचं पण, तर हे बांबूचं पण करता येतं किंवा आपल्याला विटकाम पण होऊ शकतं ह्याच्यात. होऊ शकतं. हां, म्हणजे खाली विटेचं पण होऊ शकतं. बरं, म्हणजे नैसर्गिकरित्या जे साधन सुविधा आहे आपल्याकडे त्याचा वापर करून अशा पद्धतीचं चांगलं आपल्या साधनाचा वापर करून आपण एखाद्या आपल्या साईटवर चांगल्या सजावट करू शकतो. हो, बरोबर. किती टाइम आहे ना शुभम?
तुझ्याबरोबर किती मुलं आहेत साधारणतः, कोण कोण आहेत का? आता आमची टीम जी आहे, तुम्ही जे इनोव्हेशन करत असता त्याच्यामध्ये तुला व्यक्तिगतरित्या असं म्हणण्यापेक्षा एक समूह म्हणून तुम्ही कोण कोण काम करता? सध्या आम्ही एक 10-12 मुलं आहोत जे कंटिन्युअसली काम चालू आहे, पण आता हा जो ग्रुप आहे तो असा बंद ग्रुप नाही आहे. त्याच्यात कोणीही येऊ शकतं, कोणीही त्यांचं एक्सपेरिमेंट करू शकतं, कोणी कॉन्ट्रीब्युट करू शकतं, आणि तो त्याचा पार्ट आहे. म्हणजे आता असं नाही की आम्ही काही 5 जण मिळून किंवा 6 जण मिळूनच काही करतोय, असं ते लोक येत जात राहतात आणि आवड निर्माण झाली की तो येतो. बरोबर. किंवा नवीन येतो असं होतं. बरोबर. म्हणजे आणि कॉलेजमध्ये जाऊन यातलं काही दाखवतं का मॉडेल वगैरे? कॉलेजमधला काय फार काही संबंध येत नाही तसा. आम्ही आमचं थोडंसं साईड बाय साईड चालू असतं. कॉलेजमध्ये वेगळी प्रॅक्टिस चालू राहते आणि बाहेर वेगळं. कॉलेजचा सपोर्ट चांगला आहे का? कॉलेज हो चांगला सपोर्ट करतात. ॲटलिस्ट त्यांच्या आमच्या कॉलेजमध्ये पण काही वर्कशॉप झाले, ते पण आम्ही अटेंड केले आणि ते पण सपोर्ट असतो. म्हणजे आजकाल कॉलेजेसमध्ये पण बांबू आणि त्याच्या बांबू आर्किटेक्चर जे काय आहे तर त्याच्यासाठी खूप चांगला सपोर्ट येतो आणि वर्कशॉप्स पण होत आहेत, हँड्स ऑन वर्कशॉप. नाही म्हणजे आता बांबूचं मटेरियल वापरायसाठी लोकांनी जर स्वीकारायचं झालं तर आर्किटेक्टने आधी सुचवलं पाहिजे ना. म्हणजे तुमच्यासारख्या म्हणजे आर्किटेक्ट होणाऱ्या मुलांची, आर्किटेक्ट झालेल्यांची पण जबाबदारी की आपण हे यामध्ये करू असं लोकांना सजेस्ट पण केलं पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे कधी कधी काय तो क्लायंट असं म्हणत नाही मला हे बांधायचं आहे, मग तुम्ही त्याला सजेस्ट करायला पाहिजे हे बांबूत असं होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे आता जितकं आम्ही ते म्हणजे ॲज अ डिझायनर म्हणून जितकं आम्ही मटेरियल वापरू तितकं ते लोक ॲक्सेप्ट करतील, तितकं लोकांना ते जाणीव होईल की ह्याच्यात काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि लिमिटेशन्स आहेत. सो जितकं आपण त्याला एक्सपेरिमेंट करून जितकं त्याचं काही प्रोडक्ट्स आणि जे काही आपण करू तितकं चांगलं आहे आणि तितकी डेव्हलपमेंट होईल.